बाजारात गेलं की आपल्या कानावर एकदा तरी पेटीएम करो असा आवाज पडतो. पण आरबीआयच्या दणक्याने हा आवाज कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. सध्या पेटीएमची मालकी असलेल्या 197 कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली. पण तुम्हाला माहिती आहे का ही पेटीएमची स्थापना कोणी केली? उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील इंग्रजी बोलायला संकोच वाटणाऱ्या एका हिंदी भाषिक तरुणाने सर्वात कमी वयाचा अब्जाधीश होण्याचा प्रवास नेमका कसा केलाय पाहूया या व्हिडिओमधून. शिक्षण संकट आणि संघर्ष. पेटीएमच्या संस्थापकाचे नाव आहे विजय शेखर शर्मा. बँकर आणि लेखक विनीत बन्सल यांनी त्यांच्या बिकॉज स्काय इज द लिमिट या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल आणि पेटीएम बद्दल माहिती दिली आहे. विजय शेखर यांचा जन्म 1978 उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यात झाला. वयाच्या अवघ्या 14 वर्षी 12वी पास झाले, पण कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. इंजिनिअरिंग कॉलेजसाठी किमान वयोमर्यादा 15 वर्षाची आवश्यक होती. 1994 दिल्ली विद्यापीठानं स्पेशल केस म्हणून वय पूर्ण होण्याआधीच त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश दिला. शर्मा यांना प्रवेश मिळाला, पण त्यांना दोन अडचणींचा सामना करावा लागला. एक म्हणजे त्यांचं वय आणि दुसरं म्हणजे इंग्रजी भाषेचा. त्यानंतर त्यांनी खर्चावर मर्यादा आणत इंग्रजी पुस्तकं विकत घेतली आणि इंग्रजी शिकायला सुरुवात केली. ते कोडिंगही शिकले, पण आर्थिक स्थितीमुळे अमेरिकेच्या विद्यापीठातून शिक्षण घेणं त्यांना शक्य नव्हतं. कॉलेज सुरू असताना त्यांनी मित्रांसोबत मिळून एक स्टार्टअप कंपनी सुरू केली, 197 कम्युनिकेशनची स्थापना. टेक्नॉलॉजी रिपोर्टर आणि लेखक विजय मेनन यांनी त्यांच्या पुस्तकात पेटीएम बाबत लिहिले आहे. कॉलेजमध्ये असताना विजय शेखर यांनी भारताच्या पर्यटन क्षेत्रावर एक वेबसाईट तयार केली होती. नंतर ही वेबसाईट दिल्लीतील एका मीडिया हाऊसला विकली. त्यातून त्यांना रोख रक्कम आणि कंपनीत आयटी प्रमुख पद मिळालं. 2 वर्ष आयटी कंपनीत काम केल्यानंतर ते पुन्हा व्यवसायात उतरले आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 197ची स्थापना केली. एसएमएसच्या काळात त्यांची कंपनी टेलिकॉम ग्राहकांना जोक्स, बातम्या, क्रिकेट अपडेट, ज्योतिष अशा व्हॅल्यू ऍडेटेड सर्व्हिस पुरवत होती. 2009 पेटीएम लॉन्च, 2007 2G सेवा सुरू झाली होती. ग्राहक मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा होती. ग्राहकांना रिचार्जसाठी मोठी समस्या होती. ही संधी शोधत त्यांनी 2009 पेटीएम लॉन्च केलं. त्याद्वारे मोबाईल बॅलन्स, टॉपअप, रिचार्ज शक्य झालं. 2012 पेमेंट गेटवे आणि 2013 वॉलेट सेवेला आरबीआयने मंजुरी दिली. 2014 देशात 4G क्रांती केली. रिलायन्सनं जिओ लॉन्च केल्यामुळं टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रचंड वेगाने बदल झाले. लोकांच्या हातात स्मार्टफोन आले, त्याचबरोबर मोबाईल वॉलेटचा देखील वापर वाढला. 2017 पेमेंट बँक आणि फास्टॅगला मंजुरी मिळाली. तर 2019 स्टॉक ब्रेकर आणि 2020 लाईफ अँड जनरल इन्शुरन्स ब्रोकरला मंजुरी मिळाली. यातूनच पेटीएमला भविष्यातील संधी निर्माण झाल्या. नोटबंदी पेटीएमच्या फायद्याची ठरली. 8 नोव्हेंबर 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 नोटा बंद केल्याची घोषणा केल्यानंतर एका रात्रीत देशाच्या बाजारपेठेतून जवळजवळ 85%+ अधिक मूल्याच्या नोटा रद्द झाल्या. या काळात लोकांनी क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग असे विविध पर्याय वापरले. पण लहान व्यवहारांसाठी आणि सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय पर्याय ई वॉलेटचाच होता. यातूनच ऑनलाईन पेमेंट आणि पेटीएमचं कनेक्शन घट्ट झालं. नोटबंदीच्या घोषणेनंतर 3 महिन्यातच पेटीएमच्या युजरच्या संख्येत 50% वाढ झाली. त्यानंतर सुमारे 19 खाटते पेटीएमवर तयार झाले. 2015 कंपनीचं उत्पन्न 336 कोटी होतं, पण 2017 ते वाढून 828.6 कोटी झालं. 30 कोटी युजर्स रोज सरासरी 70 लाख ट्रान्झॅक्शन करत होते. ती रक्कम 9.4 अब्ज डॉलर होती. डिसेंबर 2016 चीनचे प्रसिद्ध अब्जाधीश जॅकमा यांच्या कंपनीने पेटीएममध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे पेटीएम कंपनीचं मूल्यांकन 4.86 अब्ज डॉलरवर केलं. त्यामुळे विजय शेखर शर्मा हे वयाच्या 38व्या वर्षी देशातील सर्वात कमी वयाचे अब्जाधीश बनले. IPOतून मोठा फटका. शॉपिंगपासून ऑनलाईन तिकीट सेवा, गॅस, वीज, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बिल भरण्याची सुविधा, रिचार्ज, फास्टॅग अशा विविध सेवा देऊन वन स्टॉप सोल्युशन बनण्याचा प्रयत्न पेटीएमने केला. त्याशिवाय म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, जनरल अँड लाईफ इन्शुरन्स आणि पर्सनल, मर्चंट, होम आणि कार लोन अशा विविध सेवा देखील दिल्या. एकेकाळी कंपनीच्या ई कॉमर्स साईटशिवाय 40 कोटी युजर्स रोज 2.5 कोटी आर्थिक व्यवहार करत होते. कंपनीतील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे काही शेअर्स विक्री करायचे होते, त्यामुळे त्यांनी IPOची मदत घेण्यात आली. पण नफा हाती नसल्यामुळे तज्ज्ञांनी याला चांगलं रेटिंग दिलं नाही. लोकांनी कमाईची संधी जायला नको म्हणून यासाठी नोंदणी केली आणि कंपनीनं बाजारातून
18,300 कोटी रुपये मिळवले. 2150 रुपयाच्या शेअर्स मध्ये पहिल्याच दिवशी 9 ते 7% घसरण झाल्याने कंपनीला जवळजवळ 39,000 कोटीचा फटका बसला. अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. आयपीओ दरम्यान चीन आणि जपानच्या गुंतवणूकदारांनी देखील भागीदारी विकली. आरबीआयच्या आदेशानंतर शेअर बाजारातून पेटीएमची घसरण सुरू झाली. ती आता कधी थांबेल हे सांगता येत नाही, पण नागरिकांना लहानसहान आर्थिक व्यवहारासाठी मोबाईलचा पर्याय वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात पेटीएमचं मोठं योगदान होतं हे कोणीही नाकारू शकत नाही. तुम्हाला सध्या पेटीएमच्या या स्थितीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.